राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार हे सातत्याने पक्षविरोधी कारवाया करत मनमानी निर्णय घेत असल्याचा खळबळजनक आरोप माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या विरोधात माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे सक्रिय आहेत. गेले काही दिवस अंतर्गत सुरू असलेली खदखद त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पत्रकारांनी त्यांना, भाऊ तुमच्या पक्षात सारं आलबेल आहे ना असं विचारताच ते म्हणाले की आमच्या पक्षातही अशीच मनमानी भारत जाधव आणि संतोष पवार यांनी केली आहे. महापालिकेच्या गटनेतेपदी सुनीता रोटे यांची त्यांनी निवड केली. किसन जाधव हे आधी गटनेते होते, त्यांना का काढलं? त्यासाठी प्रांतिकची किंवा पक्षाची परवानगी घेतली आहे का? कोणतीही बैठक नाही, विचारणा नाही, हे दोघे परस्पर निर्णय घेत आहेत. शरद पवार, अजित पवार या नेत्यांनाही ही जोडगोळी विचारत नाही. आपण भारत जाधव आणि संतोष पवार यांच्या विरोधात तक्रार करणार आहोत, त्यांना या पदावरून हटवा, यासाठी मोहीमही राबवणार आहोत, अशी माहिती माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दिली. या वेळेला महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये किसन पवारनी नावं दिली, त्या स्वतःचं नाव घालून दिलं आणि त्याच नंतर लगेच किसन जाधवला गटनेते पदावरून हटवलं. हा कुठल्याच्या कुठल्या संख्येमध्ये न बसणारी गोष्ट भारत जाधवने केलेली आहे. कारण कसं आहे, ज्यावेळेला गटनेता बदलायचा असेल तर चार नगरसेवकांची बैठक घेऊन त्याच्यातून नाव निष्पन्न करणे आणि ते प्रदेश ऑफिसला पाठवणे आणि प्रदेश ऑफिसची मान्यता घेऊन तो निर्णय अध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी डिक्लेअर करायचा असतो. या सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन मी म्हणजेच पक्ष आहे, मी म्हणजेच राष्ट्रवादी आहे असं या सोलापूर शहरात सातत्यानं गेले 2 वर्षात चाललंय. मी ज्यावेळेला गटनेता होतो त्यावेळेला अशाच पद्धतीचा अवलंब भारत जाधवने केला आहे. त्यावेळेला माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वतः त्याला बोलावून घेऊन सांगितलं की बाबा रे, तू राष्ट्र म्हणजे प्रदेशची मान्यता घेतली का? निरीक्षकाच्या कानावर घातलंय का? नाही. मग तुला अधिकार काय की गटनेता बदलायचा? आणि परत ती चूक दुसरी आत्ता त्यांनी किसन जाधवच्या बाबतीत केलेली, ती अत्यंत चुकीची आहे. आता तुम्हाला 2 मिनिटात मी तिन्ही नगरसेवकाच्या सह्याचं पत्र आत्ता दाखवतो की त्यांनी सरळ सांगितले की आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलं नाही, सिनियर लोकांना विश्वासात घेतलेलं नाही, शिवाय प्रदेशची मान्यता घेतलेली नाही. असं करून हे पक्ष संपवायच्या मार्गावर आलेले हे 2 लोक आहेत, अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष. निश्चित या बाबतीत आम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या कानावर ही गोष्टी घातलेल्या आहेत, अजितदादाच्या घातलेल्या आहेत, प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घातलेल्या आहेत. ही झालेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. रोटेला निवडलं याच्याबद्दल दुःख मानायचं कारण नाही किंवा त्याच्याबद्दल विरोध करायचं कारण नाही, पण जी प्रोसिजर असते त्या प्रोसिजरला सर्वच कायद्याने स्वतःच्या हातात ठेवून मनमाने कारभार आहे, इथून आम्ही आता सहन करणार नाही अशी आमची सर्वांची आता एकजूट झालेली आहे. त्यामुळं आम्ही या बाबतीमध्ये निश्चित किसन जाधवला परत न्याय मिळेल अशी भूमिका वरिष्ठाकडून घेणार. नगरसेविका सुनीता रोटे यांना संधी मिळाली याचं दुःख नाही, पण किसन जाधव यांना परस्पर हटवणं, कोणतीही प्रोसिजर न राबवणं याविषयी आपला रोष आहे. अशाच पद्धतीनं भारत जाधव यांनी आपल्यालाही हटवलं होतं. शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना निवेदन देण्यात येणार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांनी सांगितलं.